रत्नागिरीत कातळावरील कलम सध्या मोहरले असून एक दिलासादायक चित्र सध्या कोकणात पाहायला मिळतं. आता निसर्गानं देखील साथ देणं गरजेचं असल्याचं मत इथले आंबा बागायतदार सांगतात. यंदा परतीच्या पावसाचा जोर उशिरापर्यंत होता, मात्र दिवाळीच्या तोंडावर पावसानं विश्रांती घेतल्यानं धास्तावलेल्या बागायतदारांना दिलासा मिळाला. कारण ऑक्टोबर हिटमुळे जिल्ह्यातील काही बागांमध्ये कलमांना मोहर येण्यास सुरुवात झाली आहे. खास करून कातळावरील बागांमध्ये याचं प्रमाण सर्वाधिक आहे. हे संकेत यंदा हंगाम चांगला येण्याचे असल्याचा अंदाज बागायतदारांकडून वर्तवला जातोय. पण भविष्यात वातावरणाची साथ मिळाली पाहिजे असंही बागायतदार सांगतायत. जो कातळाचा पोर्शन आहे, सड्याच्या बागा आहेत, याच्यामध्ये साधारणपणे एक टक्का 2% प्रमाणात साधारण मोहर यायला सुरुवात झाली होती झाडांना. परंतु कोकणात अजूनही पाऊस थोड्या प्रमाणात पडतोय, तर त्याचा इफेक्ट असल्यामुळे तो मोहर जो 2-4 दिवसात आम्हाला 15 दिवसापूर्वी दिसला, त्याच्यानंतर नवीन काही त्यात प्रगती नाही आहे. सध्या परिस्थितीत दिवसभर चांगलं ऊन पडतंय. आंबा बागांच्या मुळातील पाणी उष्णतेमुळे लवकर मुरतं, त्यामुळे पालवी लवकर येऊन मोहर फुटतो. भरपूर सूर्यप्रकाश असेल तर कातळातील झाडांच्या मुळातील पाण्याचा लवकर निचरा होतो. मात्र ही प्रक्रिया वेगानं होण्यासाठी उत्तरेकडील बोचरे वारे सुरू होणं आवश्यक आहे. हे वातावरण समाधानकारक राहिलं तरच त्याचा फायदा आंबा हंगामाला नक्कीच होतो. भविष्यात पालवी आली तर आंबा लेट होईल, मोहर आला तर आंबा लवकर होईल. आता बघू, मी पालवीवर सगळं गणित आहे. पालवी जर लवकर आली तर त्या हिशोबाने पुढे 2-2.5 महिने लागतात त्याच्यातनं मॅच्युरिटी होऊन मोहर यायला. तोपर्यंत शेतकरी सगळेजण साधारणपणे एखाद्या स्प्रेईंग करून वाट बघत बसतात की मोहर कधी येईल. सप्टेंबर ऑक्टोबरला पाऊस पडल्यामुळे मजूर उपलब्ध होत नाही, त्यामुळेच यावेळी बागांवर फवारण्या करण्यास उशीर होतोय. त्याचा परिणाम हा कदाचित आंबा उशिरा येण्यात होईल असं तज्ज्ञ सांगतायत. पण गेल्या 8-10 वर्षांत परतीचा पाऊस झाल्यानंतर थंडी पडते आणि त्यामुळे कातळावरील कलम मोहरू लागतात. आणि हा मोहर टिकला तरच त्याचा फायदा बागायतदारांना मिळून बाजारात दरही चांगला मिळतो. प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रत्नागिरी.